ते आपल्याला मंदार पाटील पेट्रोल पंपावरती एक बिनविषयी धावून जाते साप. इथं आधी तर सापडलेला आहे. आणि अशा सापांना लोक म्हणजे बिनविषारी साप आहे धामण जातीचा, आणि अशा सापांना लोक म्हणजे विषारी समजून मारतात. पण याच्यापासून आपल्याला कोणताही धोका नाही. त्या सापापासून, त्या धामण जाती सापापासून आपल्याला कोणताही धोका नाही. जरी चावलं समजा तरी याच्यामध्ये काहीही विष नाही, कोणतंही विष नाही याच्यामध्ये. लोकांचा अंधश्रद्धा धामण दूध पिते, धामण दूध वगैरे पित नाही, हा मांसाहारी आहे. धामण हा जातीचा प्राणी म्हणजे साप हा मांसाहारी आहे. आणि याच्या शेपटीमध्ये काटा, ब्राह्मणच्या शेपटीमध्ये काटा आहे म्हणतात लोक. पण याच्या शेपटीमध्ये काटा कोणत्याही प्रकारचा नाही, तुम्ही बघू शकताय. तर आपल्याला इथंच मंदार पेट्रोल पंपाच्या पाठीमाग दीपक पाटील सरांनी सांगितलं की हे धामण इथंच असाय पाहिजे, कारण ह्या शेतीचं पण संरक्षण राहणार. आणि इथं जे उंदीर वगैरे आहेत त्यांचं त्यांना पण या सापांपासून मारले जातील, हे उंदीर कमी होतील आणि शेतीचं संरक्षण राहील. त्यामुळं बाहेर न सोडता दीपक पाटील सर म्हणजे या मंदार पाटील पेट्रोल पंपाचे मालक आणि आमचे अण्णा यांनी हे त्या शेतामध्ये आपल्या शेतामध्ये इथं पाठीमागं सोडण्यास सांगितलेलं. आणि हे धामण, हे मंदार धामण जाती साप आहे. मी मंदार पाटील पेट्रोल पंपाचे मालक यांच्या हस्ते मी सोडत आहे. एक शेक टाका भसकावी ते म्हणता नाही. आणि खरोखर मी त्यांचा आभार मानतो की त्यांनी एक धामण जाती साप इथं आपल्या पंपाच्या शेजारी आलेला मंदार पाटील पेट्रोल पंपा शेजारी आलेला साप त्यांनी इथं वाचवलेला आहे. खरोखर त्यांचा आभार मानतो, धन्यवाद.